सध्या पक्षात संघटनेत काम करणे, निवडणूक लढवणे म्हणजे व्यवसाय बनलेला दिसतोय. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असो की मग आमदार खासदार असो, कुठलाही विकास निधी देत असताना हे लोकप्रतिनिधी सर्रास टक्केवारी मागताना दिसत आहे. तर बऱ्याच सरपंचांनी गुत्तेदारासोबत भागीदारी केलेली आहे. एकंदरीत काय तर लोकप्रतिनिधित्व म्हणजे घर भरण्यासाठीचा व्यवसाय. यात लोकप्रतिनिधींना दोष देण्यापेक्षा खरं तर जनता मूर्ख आहे असंच म्हणावं लागेल. कारण 500 रुपयामध्ये स्वतःचं मत 5 वर्षांकरिता विकतात आणि परत लोकप्रतिनिधींच्या नावाने खडी फोडत बसतात. असो, सध्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव याच विषयामुळे चर्चेत आहे. गावातील दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवून फसवणूक होत असल्याची तक्रार येथील रहिवाशी माधव गोळवे यांनी प्रशासनाकडे दिली आहे. गावाची पाहणी केल्यानंतर बरेच गोष्टी निदर्शनास येतात. दलित वस्तीतील पाणी, नाल्याची सफाई, रस्ते या सर्व सोयींचा अभाव दिसून येत आहे. मग दलित वस्ती सुधार योजनेचे बजेट जाते कुठे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ग्रामपंचायतीने आरओ प्लांट, स्वच्छ पाणी पिण्यासाठी बसवलेला आरओ प्लांट एक नालीच्या काठावर बसवला आहे. त्याला लाईटची सुविधासुद्धा आकडा टाकून केलेली आहे. आणि या आरओ प्लांटच्या भोवती सगळं उकंड्यांचं, उकिरड्याचं, शेणाचे उकिरडे असं साम्राज्य पसरलेलं दिसत आहे. एकंदरीत या गावचा विकास कोणत्या दिशेनं होतोय हे खरं तर पाहणं गरजेचं आहे. या गावातील माधव गोळवे यांनी या सर्व बाबी प्रशासनाच्या समोर अर्ज, निवेदनं देऊन आणल्या. मात्र याचं चौकशी अर्ज कुठे होतोय, कसा होतोय आणि कशा पद्धतीनं होतोय ही सुद्धा विचार करण्याची बाब आहे. जाणून घेऊयात माधव गोळवे यांच्या प्रतिक्रिया. न्यूज महाराष्ट्र टुडे, वेद सत्याचा. सध्या आपण या ठिकाणी ढाळेगाव तालुका अहमदपूर या ठिकाणी आलेलो आहोत. या गावामध्ये सरपंच, उपसरपंच यांनी दलित वस्तीच्या कामाचं जे काही बजेट असेल हे सगळं बजेट इतर ठिकाणी फिरवून दलित वस्तीमधली कामं इतर ठिकाणी करत दलित वस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या बाबतीतची तक्रार महादेव गुळवे यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की सरपंचांनी हे सगळं जाणून बुजून हे सगळं म्हणजे प्रकार त्यांच्याकडनं चालू आहेत. त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगाल या संदर्भामध्ये? सर, हे जे कामं चालू आहेत सगळे सर्वे नंबरमध्ये कामं केले त्यांनी, ह्याची माहिती विचारा केल्याच्यानंतर सरपंच म्हणतो, उपसरपंचाच्या सर्व जिल्हा परिषद मेंबर, उपसरपंचाच्या मिसेस आहेत, यांच्या सांगण्यावरून अधिकारी लोक मी माहितीचा अधिकार दिला. माहिती जी अधिकाराची माहिती देत नाहीत. बोर्ड दलित वस्तीच्या नावाखाली जे नगर आहेत त्या नगराचा एकही बोर्ड नाही गावामध्ये. आणि दलित वस्तीच्या बोर्डच्या नगराच्या नावाखाली जो येणारा निधी आहे तो निधी दुसऱ्या ठिकाणी वापरतात हे लोक. आणि माहिती मागाय गेल्याच्यानंतर माहिती कुणी देत नाही. आणि ह्याचं जी तक्रार केली आपण, ज्या कामाची तक्रार जी केली, याचा जे अहवाल बनवला पट्टेवार साहेबांनी, त्याची परिस्थिती मी सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवलेली आहे. त्याने जे अहवाल आहे त्या अहवाला चुकीचा अहवाल बनवून दिलेला आहे. तर याची दखल घ्यावं कोण? नेमके म्हणजे कुठल्या कामाचं बजेट इतर ठिकाणी वापरले याबाबत थोडीशी माहिती? आता त्यांनाच माहिती नाही, आंबेडकर नगर मी राहतो असून मला माहीत नाही मी कुठल्या नगरात राहतो ते. आणि त्यांनी ते आंबेडकर नगरचं काम आहे म्हणतात. जरी ठीक आहे, आंबेडनगरचं काम आहे तर ते सर्वे नंबरमध्ये ते काम झालेलं आहे. तिथं आंबेडकर नगरचा आणि दलित वस्तीच्या एका घराचा अर्थार्थी संबंध नाही. सरासरी दलित लोकांची या ठिकाणी किती लोकसंख्या, अंदाजे किती असेल लोकसंख्या? इथं दलित वस्तीची कमी जास्त टोटल 80 ते 90 घरं आहेत. 80 ते 90 घर दलित लोकांचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या 80-90 घरामध्ये नगर, दलित वस्तीचे जे नगर म्हणून वेगवेगळे भाग पाडलेत, असे किती नगर, अंदाजे किती आहेत? अंदाजे नगराची माहिती त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे 8 नगर आहेत दलित वस्तीमध्ये. एकही नगराचा बोर्ड इथं नाही. या ठिकाणी या गावामध्ये 10 घरांसाठी अंदाजे, त्यांच्या माहितीप्रमाणे अंदाजे 10 घरांसाठी 1 नगर हे फक्त शासनाकडून निधी घेऊन येण्यासाठी केलेला खेळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि जे काही बजेट येत आहे हे सगळं बजेट इतर ठिकाणी इतरत्र फिरवून त्या बजेटमधून यांची फक्त कमाई करण्याचं साधन सुरू आहे. पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा. कॅमेरामॅन यशवंत घाडगेसह मी त्रिशरण मोगावकर. न्यूज महाराष्ट्र टुडे.